समास आठ प्रचित निरूपण. प्रपंच असवा परमार्थ दोन्हीकडे अनुभवाला मोठे महत्त्व आहे. ज्ञानाचा स्वतःला अनुभव म्हणजेच प्रचिती आली पाहिजे. ज्ञान झाले की सर्व संशय नाहीसे होतात. हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत केलेला परमार्थ वाया गेला असं समजावं. मुख्य म्हणजे हे सर्व समर्थ शब्देवर सांगतायत. ऐकूया तर श्रीराम ऐका प्रचितीची लक्षणे प्रचित पाहेल ते शहाणे येर वेडे दैन्यवाणे प्रचिती विण नाना रत्ने नाना नाणी परीक्षून न घेता हानी प्रचित न येता निरूपणी बैसोच नये बीज उगवेल से पहावे तरी मग द्रव्य घालून घ्यावे प्रचित आलिया ऐकावे निरूपण देही आरोग्यता झाली ऐसी जना प्रचित आली तरी मग आगत्य घेतली पाहिजे मात्रा प्रचिती वीण औषध घेणे तरी मग धडची विघडणे अनुमाने जे कार्य करणे तेची मूर्खपण संगती चोराची धरिता घात होईल तत्वता ठकू सिंतरू शोधिता ठाई पडे दिवाळखोराचा मांड पाहता वैभव दिसे उदंड परी ते अवघे थो तांड भंड पुढे तैसे प्रचिती वीण ज्ञान तेथे नाही समाधान करून बहुतांचा अनुमान अनहित झाले मंत्रयंत्र उपदेशिले नेणते प्राणी ते गोविले जैसे झाकून मारिले दुखणाईत दुःखे अंतरी झिजे आणि वैद्य पुसता लाजे तरीच मग त्यासी साजे आत्महत्या रेपण जाणत्यावरी गर्व केला तरी नेणत्या करिता बुडाला येथे कोणाचा घात झाला बरे पहा पापाची खंडणा झाली जन्मयातना चुकली ऐसी स्वये प्रचित आली म्हणजे बरे परमेश्वरास ओळखिले आपण कोण से कळिले आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे ब्रह्मांड कोणे केले कासयाचे उभारले मुख्य कर्त्यास ओळखिले म्हणजे बरे येथे अनुमान राहिला तरी परमार्थ केला तो वाया गेला प्राणी संशयी बुडाला प्रचिती विण हे परमार्थाचे वर्म लटिके बोले तो अधम लटिके मानी तो अधमोधम यथार्थ जाणावा येथे बोलण्याची झाली सीमा नेणता नकळे परमात्मा असत्य नाही सर्वोत्तमा तू जाणसी माझे उपासनेचा बडीवार ज्ञान सांगावे साचार मिथ्या बोलता उत्तर प्रभूस लागे म्हणून सत्यची बोलिले कर्त्यास पाहिजे ओळखिले मायोद्भवाचे शोधिले पाहिजे मूळ सूक्ष्म निरूपण लागले तेथे बोलिले ची मागुते बोलिले श्रोत्यास पाहिजे उमजले म्हणोनिया परिपाठ आणि प्रचित प्रमाण दोन्ही राखो न निरूपण श्रोते परम विचक्षण विचरोत पुढे इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे प्रचित निरूपण नाम समास आठवा श्रीराम.